नमस्कार मित्रांनो, मी किशोर आमले, बळीराजा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तर मित्रांनो, हा जो आपला प्रोजेक्ट होता टूकस्टॉकवरती कोळप नियंत्रणाचा, तर त्याच्या पहिल्या पार्टची व्हिडिओ तुम्हाला वरती आय बटनवरती दिसेल, तिथून तुम्ही बघू शकता. तर तो काय आपल्याला पूर्ण करायला जमला नव्हता, तर त्या प्रोजेक्टवरती आता मी परत काम चालू केले. तर त्याच्या संबंधित एक प्रोजेक्टची सेम व्हिडिओ, सिमिलर व्हिडिओ मला भेटली, मी तुमच्यासोबत शेअर करतो. मान्य करतो ही व्हिडिओ माझी नाही, मी एका चायनीज चॅनलवरून कॉपी करून अपलोड केली. पण काय झालं, सध्या यूट्यूबच्या टर्म कंडिशननुसार तुम्ही जर दुसऱ्याची व्हिडिओ त्याला व्हॉइस ओवर देऊन अपलोड करताय तर ती चालू शकते. तर ह्याच्यामध्ये जे कोळप नियंत्रण बनवले त्याच्यामध्ये एक्झॅक्ट सेम प्रोसिजरनी मी पण हे बनवलं होतं आधी. त्याचा पहिला पार्ट तुम्ही आय बटनवरती किंवा मग खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात अवघड भाग म्हणजे ती इंजिनचं जे RPM आहे ते कमी करून चाकाला जेवढं पाहिजे तेवढं ॲडजस्ट करणे. कारण काय होतं, हे टूकस्टॉक इंजिन वापरतात आणि ह्याच्यामध्ये RPM 7500 वरती असतं आणि 7500 RPM तुम्हाला कमी करून त्याला 100 आणायचं म्हणजे एक सोपी गोष्ट नाही आहे. जेव्हा हे इंजिन आयडलवर चालू असतं म्हणजे नॉर्मल रेस न त्याचा चालू आहे तेव्हा त्याचे RPM 2000 असतात. मग जेव्हा आपण रेस दिली तेव्हा ते असं 5000 6000 7000 असं फुलपर्यंत वाढत जातात. त्याची पूर्ण पॉवर देण्यासाठी आपल्याला फुल RPM चालवणे गरजेचं असतं. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे इंजिनचे RPM कमी करून ते चाकापर्यंत योग्य RPM पोहोचवणे. चाकाला जवळजवळ 100 50 100 असे RPMच्या गरज असते पूर्ण पॉवरसाठी. कारण जेवढं तुम्ही RPM कमी कराल तेवढी ताकद जास्त भेटते, टॉर्क जास्त भेटतो. तर धन्यवाद या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला पुढच्या प्रोजेक्ट व्हिडिओ लवकरच भेटेल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.